नाशिकमधील त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, मंदिराबाहेर भाविकांच्या रांगा, त्र्यंबकेश्वर परिसर आणि फेरी मार्गावरती पोलीस बंदोबस्त तैनात. शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त हिंगोलीमधील नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी, पहाटेपासून नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. गणेशोत्सवासाठी कोकण आणि कोल्हापूरला जाणाऱ्या प्रवाशांकडून जास्त शुल्क घेणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सवरती नवी मुंबई आरटीओ कारवाई करणार. आरटीओनं दरपत्रक जाहीर केलंय, मात्र प्रवाशांच्या लुटीला खरंच ब्रेक लागणार का असा प्रश्न मात्र उपस्थित होतोय. गेल्या आठवड्यामध्ये पडलेल्या पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ, धरणांमध्ये 97% पाणीसाठा जमा. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग लवकरच 8 पदरी, एमएसआरडीसीचा राज्य सरकारकडे प्रस्ताव. सरकारनं प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरामध्ये कामाला सुरुवात होण्याची शक्यता. आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत रेल्वेच्या हार्बर मार्गावरती ब्लॉक. पनवेल यार्डमध्ये रात्री 12:30 ते पहाटे 5:30 पर्यंत ब्लॉक. यामुळे हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील रात्री उशिरा धावणाऱ्या आणि पहाटे धावणाऱ्या लोकल फेऱ्या रद्द. ठाणे शहरातली अंतर्गत मेट्रो 3 डब्यांची करा, केंद्र सरकारची महापालिकेला सूचना. ठाणे महानगरपालिका मात्र 6 डब्यांच्या मेट्रोसाठी आग्रही. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षानं अवघ्या 14 महिन्यामध्ये 13,000 गरजू रुग्णांना एकूण 112 कोटी 12 लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे. नागपूरमध्ये लवकरच बोटीत बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी शक्य होणार. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये बोट जंगल सफारीची लवकरच सुरुवात होणार. कशेडी बोगद्यातील 1 लेन वाहतुकीसाठी आज खुली होणार. नागमोडी कशेडी घाटातील वाहतूक कोंडीला यामुळे ब्रेक लागेल. मिरचीला कवडी मोल भाव, छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये मिरची रस्त्यावर फेकून आंदोलन. चंद्रपूर जिल्ह्यातील सोयाबीन पिकांवरती पिवळ्या मोझेक रोगाचं मोठ्या प्रमाणात आक्रमण. जिल्ह्यातील वरोरा आणि चिमूर तालुक्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान. ग्रामीण भागामध्ये विहिरीची पाणी पातळी वाढलेली आहे. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. सोलापूरमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती, यामुळे मुस्लिम बांधवांतर्फे विशेष नमाज पठण. अहले हदीस संघटनेतर्फे सोलापुरातील रंगभवन ईदगाह इथे पावसासाठी विशेष नमाजाचं आयोजन. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटामध्ये दाट धुक्याची चादर, घाटातली वाहतूक धीम्या गतीनं सुरू. संसदेच्या विशेष अधिवेशनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा गंभीर आरोप. विशेष अधिवेशनात देशाचे तुकडे करण्यात येणार असल्याचा नाना पटोलेंचा दावा. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचाही नाना पटोलेंचा आरोप. मराठा आरक्षण प्रकरणी आज मुंबईमध्ये सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. शरद पवार गटाकडून बैठकीसाठी आमदार राजेश टोपे, तर ठाकरे गटाकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार. सकल मराठा समाजाकडून आज ठाणे बंदची हाव. ठाणे बंदला महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचा आणि मनसेचाही पाठिंबा. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 14वा दिवस. सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या मागणीवरती जरांगे ठाम. मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी बीडच्या केळसावंगी इथं ग्रामस्थांचं 2 दिवसांपासून आमरण उपोषण. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत माघार नाही, उपोषणकर्त्यांचा निर्धार. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यामध्ये बंद. बंदला सकाळपासून सुरुवात. गगनबीड फाट्याजवळ रास्ता रोको केल्यानं नांदेड हैदराबाद मार्गावरची वाहतूक ठप्प. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी परभणीच्या सिंगणापूरमधील ग्रामस्थांचं मागच्या 4 दिवसांपासून आमरण उपोषण. आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली, सलाईन लावून आंदोलन सुरू. जालना लाठीमारामध्ये गंभीर जखमी झालेल्या आंदोलकांवर मुख्यमंत्री स्वखर्चानं उपचार करणार. गंभीर जखमी आंदोलकांवरती मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार होणार. जालना लाठीचार्ज प्रकरणामध्ये जखमी मराठा आंदोलक उपचारासाठी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल. आयसीयूमध्ये उपचार केले जाणार. गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती यात्रेची आज सांगता. परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेऊन ही सांगता होईल. पंकजा मुंडेंनी औंढा नागनाथाचंही दर्शन घेतलं, त्यानंतर पंकजा मुंडेंनी स्वतः कार्यकर्त्यांना भोजन वाटलं. नाशिकचे मनसेचे माजी आमदार नितीन भोसले यांचा शरद पवार गटामध्ये प्रवेश. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये हा पक्ष प्रवेश केलाय.
अंबरनाथमध्ये ठाकरे गटाचा कोकण निष्ठावंतांचा मेळावा, मेळाव्यातला महाड, पोलादपूर आणि माणगावचे पदाधिकारी उपस्थित। शिंदे सरकारवर टीका करत निष्ठावंत राहण्याची पदाधिकाऱ्यांनी शपथ घेतली। मुंबईतील पत्रासाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी संजय राऊतांच्या जामीनाविरोधातील याचिकेवर आज सुनावणी। ईडीने दाखल केलेल्या याचिकेवरती मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार। साताऱ्यातील औंध पुसेसावळी इथं दोन गट आमने सामने, सोशल मीडिया पोस्टवरून वातावरण बिघडल्याची माहिती। अनेक वाहनं पेटवली, परिसरामध्ये जमावबंदी, गुन्हे दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू। खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। ठाण्यातील बाळकुम इथं रुनवाल आयरीन बिल्डिंगची लिफ्ट कोसळली, 7 कामगारांचा मृत्यू। चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीची गळा चिरून हत्या केली, पुण्यातल्या येरवडा भागातली घटना। रुपाली भोसले असं हत्या झालेल्या महिलेचं नाव। दोघांच्या लग्नाला 1.5 वर्षच झालं होतं, पती आशिष भोसलेला अटक। वर्ध्यामध्ये बंजारा समाजाचा तीज तेवरा उत्सव, उत्सवामध्ये बंजारा महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग। बंजारा महिलांनी पारंपरिक नृत्यावरती ठेका धरला। भारतीय सैन्य दलामध्ये कार्यरत असलेले वाशिममधील शिरपूरच्या आकाश अढागळे यांना लेहमध्ये वीरमरण। उद्या त्यांच्या पार्थिवावर शिरपूर इथं शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार होतील। पंढरपूरच्या सुपुत्राचा साता समुद्रापार डंका, इंग्लिश खाडी पोहून पार केली। 15 वर्षीय सहिष्णू जाधव आणि त्याच्या साथीदारांनी इंग्लिश खाडी पोहून पार केली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसापासून म्हणजेच 17 सप्टेंबरपासून देशभरामध्ये विश्वकर्मा योजना सुरू होणार। योजनेच्या शुभारंभाला 70 ठिकाणी 70 मंत्री उपस्थित राहणार। ऑगस्ट महिन्यात पावसात मोठा खंड पडल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम। खरीप उत्पादनामध्ये घट होण्याची भीती। बाजरीच्या उत्पादनामध्ये 31 तर भाताच्या उत्पादनामध्ये 4% घटीचा अंदाज। निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा न्यायालयाला अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय। एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे स्पष्ट केलंय। आंध्र प्रदेशचे माजी सीएम चंद्राबाबू नायडूंना 14 दिवसांची कोठडी। 371 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप। अभिनेता पवन कल्याणही ताब्यात। हैदराबादमध्ये जोरदार पाऊस, पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलं। माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या जनता दल सेक्युलरचा भाजपशी आघाडी करण्याचा निर्णय। देवेगौडा यांनी काल घोषणा केली, स्थानिक पक्षाला वाचवण्यासाठी आघाडी गरजेची। देवेगौडांसमोर हरियाणाच्या रोहतकमध्ये तोंडाच्या कर्करोगानं चिंता वाढवली। रोहतक शहरामध्ये दररोज नव्या रुग्णांची भर। तिरंदाजीच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा प्रथमेश जावकर रौप्य पदकाचा मानकरी। अंतिम फेरीमध्ये प्रथमेशचा डेन्मार्कच्या मथियास फुलटनकडून पराभव। ॲपलचा वार्षिक इव्हेंट वंडरलस्ट मंगळवारी रात्री 10:30 पासून सुरू होणार। आयफोन 15, 15 प्लस, 15 प्रो आणि 15 प्रो मॅक्स होणार लाँच। प्रोमध्ये रणगाडा पाणबुडीमध्ये केल्या जाणाऱ्या लेन्सेसचा वापर। प्रो मॉडेलची फ्रेम स्टील ऐवजी टायटॅनियमची। मोरोक्कोमध्ये झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या 2012 मृतांची संख्या वाढण्याची भीती। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।